संगमने शहर शिवसेना, तालुका शिवसेना आणि विविध संघटनांच्या वतीने 21 नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या, बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप खासदार सुधांशु त्रिवेदी यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची धोती आणि टोपी असलेली वेशभूषा करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे त्यांना 1000 वेळा नतमस्तक करण्यात आलं आणि माफी मागून प्रतिकात्मक निषेध व्यक्त करण्यात आलाय. यावेळी शिवसेना, युवा सेनेमधील पदाधिकारी आणि महिला पदाधिकारी, सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. भगतसिंग कोश्यारी आणि खासदार सुधांशु त्रिवेदी यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारीवरती संगमनेर शिवसेनेच्या वतीनं जहरी टीका करण्यात आली आहे. जर पुन्हा आपण अशा प्रकारचं बेताल वक्तव्य केलं तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये छत्रपती प्रेमी मावळे शिवसैनिक फिरू देणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी शिवसेना शहर प्रमुख अमरभाऊ कतारी, उपजिल्हा प्रमुख भाऊसाहेब हसे, तसेच उपजिल्हा प्रमुख मुजीबभाई शेख, नरेशजी माळवे, गोविंद नागरे आदींची भाषणं झाली आहेत. त्यांनी तीव्र शब्दामध्ये निषेध नोंदवला आहे. भाऊसाहेब हसे, उपजिल्हा प्रमुख मुजीबभाई शेख, नागपूर संपर्क प्रमुख नरेशजी माळवे, तसेच शिवसेना शहर प्रमुख अमरभाऊ कतारी, युवासेना शहर प्रमुख अमोल डुकरे, शिवसेना उपशहर प्रमुख वेणुगोपाल लाहोटी, दीपक वमन इम्तियाज शेख, युवासेना शहर प्रमुख अमोल डुकरे, फैसल सय्यद, महिला आघाडी सूर्यकाताई गुंजाळ, आशाताई केदारी, संगीताताई गायकवाड, तसेच युवासेनेचे गोविंद भाऊ नागरे, सुदर्शन इटप, अध्यक्ष भाऊ बिलाडे, तसेच फिरोज कतारी, संकेत खुळे, वैभव अभंग, संभव लोढा, पठार भागाचे ज्येष्ठ शिवसैनिक रंगनाथ फटांगरे, एसपी रहाणे, युवासेना तालुका प्रमुख योगेश खेमनर, तसेच युवासेना विधानसभा प्रमुख राजाभाऊ सातपुते, अक्षय गाडे, लक्ष्मण सोन्नर, निलेश रहाणे, शिवसेना शाखा प्रमुख अजीजभाई मोमीन, विद्यार्थी सेनेचे सचिन साळवे, कार्यालयीन प्रमुख बंडू महाळस, रिक्षा सेनेचे बडे तसेच भगवान पोपळघट, माधव फुलमाळी, शिवसेना कार्याध्यक्ष दीपक भाऊ साळुंके, शहर समन्वयक आसिफभाई तांबोळी, अक्षय गुंजाळ, नारायण पवार, निलेश गुंजाळ, प्रकाश चोथवे, विभाग प्रमुख विजय भागवत, जयदेव यादव, दानिश पारवे, अल्ताफ शेख, प्रतीक मिसाळ आदी या ठिकाणी उपस्थित होते. आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जे या म्हाताऱ्यांना जे वाईट शब्द काढले होते, आज आम्ही त्या म्हाताऱ्याला छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागायला इथं घेऊन आलो. पण हे शब्द असेच त्यांच्या तोंडून आले तर पुढच्या वेळेस धोतर काढून त्याला आम्ही रस्त्यावर घेऊन येऊ. हे आमची एक मागणी का त्याला आत्ताच्या आता या महाराष्ट्रातून हाकलून द्या. नंतर शिवसैनिकांची व सर्व शिवप्रेमींची भावना आमची आता तीव्र झाली आहे. पुढले जे प्रकार घडल त्याला स्वतः तो धोतऱ्यावाला जो आहे बाबा तो जबाबदार असेल, असं मी सर्व शिवसैनिकांच्या वतीने सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपण पाहिलं असेल की या महाराष्ट्राच्या थोर महापुरुषांच्या बाबत सातत्यानं अवहेलनात्मक बोलणं, विटंबनात्मक बोलणं ही खरं म्हणजे संविधानिक पदावर असलेल्या राज्यपाल महामहिमांना हे शोभत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर आपण पाहिलं, त्यांचे जर मागचे जर आपण विवादग्रस्त वक्तव्य जर पाहिली तर रामदास के बिना शिवाजी को कौन पूछता था, कहाँ से पहचान मिली होती, बाल विवाहामध्ये क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, त्यांच्या विवाहाबद्दल आक्षेपार्ह विधान, निंदनीय विधान त्यांनी जे केलं, त्यानंतर आपण पाहिलं असेल मुंबईमध्ये महाराष्ट्रातून जर गुजराती आणि राजस्थानी जर बाहेर गेले तर ह्या महाराष्ट्रात पैसे शिल्लक राहणार नाही, या महाराष्ट्राला या देशाची आर्थिक राजधानी कोणी म्हणणार नाही. या प्रकारचे सातत्यानं महाराष्ट्राच्या विद्रोही, महाराष्ट्राच्या विरोधी अशी भूमिका घेणारे महामहिम भाज्यपाल, मी आज जाणीवपूर्वक शब्द असा वापरतो तो भाज्यपाल, कारण केंद्रातील रंगाबिल्लाच्या सरकारच्या सांगण्यानुसार महामहिम राज्यपाल या ठिकाणी ही भूमिका पार पडत आहेत. आपल्या संविधानिक पदाच्या चौकटीत राहून खरं म्हणजे राज्यपालांनी या ठिकाणी केंद्र आणि राज्यामध्ये समन्वय साधायचा असतो, परंतु दुर्दैवाने तसं न करता केवळ आपल्या एका स्थानिक सत्ताधीशाच्या
या ठिकाणी आदेशाचं पालन करून या ठिकाणी सातत्यानं महाराष्ट्राचा अवमान करायचा, महाराष्ट्रातील थोर संतांचा पुरुषांचा या ठिकाणी अवमान करायचा। आणि आता तर कळत झालेलं आहे, खरं म्हणजे 33 कोटी देवांचं संरक्षण करणारा आमचा राजा, आमच्या राजाला आम्ही दैव मानतच नाही, कारण देवत्व देऊन त्याला आम्ही एका चौकटीत बांधू इच्छित नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे चंद्र सूर्य असेपर्यंत अबाधित आहेत आणि हे विचार आपल्यापर्यंत पोहोचले पाहिजेल म्हणून या ठिकाणी आम्ही सातत्यानं त्यांचा जागर करीत असतो। म्हणतो राज्यपाल महोदय सातत्यानं त्याची अवहेलना करतात। माझी मोदीजींना विनंती की आपण या असे भिकार विचारांचे राज्यपाल यांना ताबडतोब आपल्या त्या ठिकाणी केंद्रात बोलून घ्यावं, नवीन राज्यपाल त्या ठिकाणी द्यावेत का ज्यांना खऱ्या अर्थानं या संविधानिक पदाची गरिमा कळते अशा राज्यपाल महोदयांना या ठिकाणी आम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा बोलवतो। आणि या भ्रष्ट विचाराच्या काळ्या टोपीच्या काळ्या विचाराच्या या राज्यपालाला तात्काळ आपण या ठिकाणी केंद्र सरकारनं बोलून घ्यावं। आज या संगमनेर शहर शिवसेनेच्या वतीनं आपण जर पाहिलं असेल तर माझ्या डाव्या हाताला छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धकृती पुतळा आहे, उजव्या बाजूला आमच्या शिवसेनेचे शहर प्रमुख अमर कतारी यांनी आज भगतसिंग कोश्यारी यांची वेशभूषा केलेली आहे। ही प्रतिकात्मक माफीनामा भगतसिंग कोश्यारींच्या या ठिकाणी गणवेशाच्या माध्यमातून वेशाच्या माध्यमातून या ठिकाणी आज संगमनेर शहर शिवसेनेच्या वतीने आज कोश्यारीजी माफी मागतायत अशा प्रकारचं आम्ही एक अनोखा आंदोलन या संगमनेर शहर शिवसेनेने केलं आहे। मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या मीडियाकर्मीच्या माध्यमातून विनंती करणार आहे की भगतसिंग कोश्यारी गो बॅक अशा प्रकारचा नारा आम्ही या ठिकाणी देतो आणि केंद्राला पुन्हा एकदा विनंती आहे की अशा भ्रष्ट विचारच्या राज्यपालाला पुन्हा एकदा माघारी बोलावं। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र। आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि या अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशाला माहीत आहे। ज्या छत्रपती शिवरायांनी या अखंड भारतासाठी महाराष्ट्रासाठी जे लोक उपायुक्त जे कार्य केलेले आहे ते सर्वांना परिचित आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यांनी जे काम केलेलं आहे हा अवघा महाराष्ट्र त्यांना पाहतो, पण काही विघ्न संतोषी लोक आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी शब्द वापरतात, त्यांचा तिरस्कार करतात। प्रथमतः मी शिवसेनेच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो आणि या सर्वांना सांगू इच्छितो की या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काम केलेलं आहे हे काम त्यांनी असं केलेलं आहे का त्यांनी कुठली एक जात धर्म बघितली नाही, बहुसंख्येला समाजाला हाताशी धरून या हिंदवी स्वराज्याची त्यांनी स्थापना केली। आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागं फक्त मराठा समाजच नसून महाराष्ट्रातील हिंदुस्थानातील 18 पकड जातीचा सर्व समाज या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागं आहे। आणि मी या महाराष्ट्राच्या सरकारला सांगू इच्छितो का ज्या महाराष्ट्र सरकारमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, त्यांनी ताबडतोबीने हे राजीनामे दिले पाहिजे, कारण हा छत्रपतीचा अपमान नसून या अवघ्या हिंदुस्थानचा अवघ्या महाराष्ट्रांचा अपमान आहे। आणि मी या नगर जिल्ह्याच्या वतीने व आमच्या शिवसेनेच्या वतीने याचा जाहीर निषेध करतो, थांबतो। जय हिंद। जय महाराष्ट्र। नमस्कार। जय महाराष्ट्र। आज इथं तमाम संगमनेरमधली शिवसैनिक युवा सैनिक जमलेले आहेत, जो राज्यपालांनी जो अखंड महाराष्ट्राचे अखंड भारताचे जे दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज जे आमचे दैवत आहे त्यांच्याबद्दल जे अपशब्द वापरले त्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध करण्यासाठी येथे सगळे जमलेलो आहोत। आणि आमची इथून पुढे त्यांना एकच सांगणी, तुम्ही जे तुमचे शब्द वापरताय ते शब्द वापरताना तुम्ही जरा सांभाळून वापरा। आता हा निषेध मोर्चा आम्ही शांततेत केला आहे, पुढचा जो निषेध मोर्चा राहील तो अतिशय उग्र राहील। ही संगमनेर शिवसेनेच्या वतीने आम्ही सगळे इथं ग्वाही देतो आणि तुम्हाला हा इशारा समजा आणि तुम्ही सावध व्हा। 24x24 तास संगमनेर।